इथे आपला गाजराचा हलवा छानपैकी तयार झालेला आहे. नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण खूप सोप्या पद्धतीनं गाजराचा हलवा बघतोय. तर इथे मी 1 किलो गाजर किसून घेतलेला आहे. याच्यामध्ये जो मधला पार्ट असतो जो जाड गाजरामध्ये पांढरा, तर तो मी थोडा घेतलेला नाहीये, बाकी पूर्ण घेतलेला आहे. फक्त स्टार्टिंगचा जाड गाव्यातला पांढरा भाग घेतलेला नाही. तर हे आपण नंतर मेजरिंग करणार आहोत. इथं कढई तापत ठेवलेली आहे. याच्यामध्ये साधारण मी 1 चमचा तूप फक्त घेतेय, कारण आपण तूप नंतर फ्लेवरसाठी देणार आहे. आता तूप घालते कारण मग ते गाजराचा किस खाली चिकटून बसेल, ते नको व्हायला भाजताना, म्हणून थोडस तूप मी घालून देते. तर तूप तापत आलेलं आहे. पंचवर आता गाजराचा चव बघूया किती वाट्या होतोय, जेणेकरून आपल्याला मग बाकीचे मेजरमेंट घ्यायला देखील इझी जाईल. तर का आपण असं वाटीनं मेजर करून घेतलं तर टोटली ते 5 वाटी गाजर झालेले आहे. आपण याला 1-3 मिनिटं साधारण परतून घेऊया. साधारण 2-3 मिनिटं परतून घेतले. तुम्ही बघू शकता हा थोडा कमी झालेला आहे. जसजसं शिजेल तसं आणखीन कमी कमी होत जाईल. तर आता याच्यामध्ये मी 1/2 लिटर दूध यूज करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1/2 लिटर दुधामध्ये देखील बनवू शकता, काही नाही. फक्त याच्याने कसं टेस्ट खूप चांगली बनेल, जास्त दूध घातला तर क्रीमी चांगला बनेल म्हणून. आणि आता मिक्स करून घेऊया. आता यातलं दूध ऍब्सॉर्ब होईपर्यंत, म्हणजे दूध आटेपर्यंत थोडं आपल्याला याला असं शिजू द्यायचंय. हा काही लागणार नाहीये खाली, तर पण 1-2 मिनिटांनी आपल्याला. सगळ्यांना विनंती आहे की माझ्या चॅनलला लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा व सोबतची घंटी दाबा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. इथे बघू शकता बऱ्यापैकी दूध आटत आलेलं आहे. साधारण 1/2 तास लागला आहे दूध आटवण्यासाठी, कारण मग दूध घातलं की कसं गाजराचा पण ओलावा सुटायला लागतो, त्याच्यामुळे मग हे आटायला बराच वेळ लागतो. तर याच्यामध्ये आपण 5 कप बाउल होतं हे गाजराचे किस, तर मी इथे 1 कप बाउल घेतलेलं आहे साखर. तुम्हाला गोड अजून हवं असेल तर तुम्ही अजून घालू शकता किंवा कमी देखील करू शकता. आता परत ह्याला देखील पुन्हा पाणी सुटायला लागेल. तर आता हे थोडं आटलं की मग आपण बघू. साधारण पुन्हा मला 15-20 मिनिटं लागलेले आहेत साखर विरघळून घेईपर्यंत. तर बघू शकता तुम्ही गाजराला कलर देखील पुन्हा आहे तसा आलेला आहे. आता याच्यामध्ये मी पुन्हा 1 चमचा तूप घालते, कारण आपण स्टार्टिंगला 1 चमचा तूप घातलेलं. तुम्हाला तूप नसेल घालायचं तर काही प्रॉब्लेम नाही घातलं तरी चालेल, पण एक टेस्ट असते ना ती खूप छान बनते तुपामुळे. चांगला तुपाचा फ्लेवर याला बनतो जर का वरतून असं तूप घातलं तर आपण. आणि आता 1/2 चमचा वेलचीची पूड घालते. इथे मी थोडे ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम आणि मनुके तुपात तळून घेतले, ते देखील घालूया. कच्चेही घालू शकता. आणि आता हे एकदम मिक्स करून घेऊया. व आपला आता शेवटचा पदार्थ, म्हणजे मी सगळ्यात शेवटला आता इथे थोडा खवा घालते, 100 ग्रॅमच्या आसपास आहे. आणि आता हे देखील मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला इथे दूध एक्स्ट्रा वापरायचं असेल ते देखील तुम्ही वापरू शकता. याला साधारण 1-2 मिनिटं पुन्हा चांगला खवा मिक्स करून घेतला. 2 मिनिटं एक परतून घेतले आहे, खवा सगळा मिक्स झालेला आहे चांगल्या पद्धतीनं. आणि आता याला थोडंसं थंड होऊ देऊ दे, मग आपण याला सर्व्ह करूया. तर इथे आपला गाजराचा हलवा छानपैकी तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. जर का तुम्हाला गाजराचा हलवा जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स जेव्हा वापरायला घ्याल किंवा खायला घ्याल त्याच्या अगोदर यूज करा, कारण ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर जास्त दिवस तो राहत नाही. तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.